राजू हे पाय राजू हे पाय हे बद्दी होय ह्या बद्दी मंदी आपण आपापला कांचा टाकू आणि ज्याचा कांचा आहे ह्या बद्दी मध्ये पडन तो पहिले कांचाला कांचा मारन आणि कांचा मारला तुले मी दूर मारला का तू ढोबरत ढोबरत ये जाऊन ह्या बद्दी टाक जो तो आणि तो कांचा जर ह्या बद्दीत पडला तर मग तू मला मार मग मग तू राजा आणि ढोबर ठीक आहे या मग इकडून मी खेळतो काय रे मी खेळतो

या ने कृष्णा चीटिंग करते तो हा संघ याने ह्यात जाणूनच उभा राहिला होता इतर तू या कांच्या बद्धीत नाही पडला लहानपणा मारून जायला जास्तीचा तो तुले आणि कोणा संग भी झगडा करत राहते नेटवानाचा ते राजूले संग भी चीटिंग करून राहायला आता आता तू जातो का नाही जात का ओढू तू एकेस हा जातो जातो चल व बेटा गुड्डी आपण मस्त भांडे भांडे खेळू काल हाय न शांता काकून मस्त भांडुकडे बनवून देले मुले चल आपण खेळो मस्त आपण भी बनो भांडे मस्त येले खेळो रे ढोबराचा खेळ काही ढंगाचा न रंगाचा पिंकी कायचे भांडे बनवून देले व तुले जा तिकडे मी काय सांगू आता तुले मला खेळू মটালা বনয়ানে দা ইতে মলে না খনে ভান্ে বন তাইতে লে মিটা ভান্ডের নিতা স্ত কারনা রে বনগটা আময় বই হা বিশলে া তুলে ভান্ডে পশশ ন লে মা লে ুলে মা হাল ডাকত ুলে মস্ত বনদেরলে মলে হা এবদম স্ত দিতে চা ডাকত তুলেবি।

जीप सांभाळून तर बोला जरासे शे काहीच बोलता तुम्हाला काय पोरग होते काय माया माणूस माया नशिबी पडला हट बापा असेच बोलान काय करा माई बदनामी सारी घ्या तिची बहीण तू काय बदनामी होते मग येत्या मध्ये मग काय तर तुम्ही असे बोलता काहीच काही तर लोक काय म्हणून का बा शांताबाईच्या घरचे कसे हाय रामदास भाऊ चांगले नाही बोलत असे तसे मलेच म्हणून ना मग झाली ना माहीत बदनामी हो तर मग शांती तू विचारतो कशी आवाज दिला मी आत हो बा गोल्याचे बाबा काय म्हणता असं म्हणा लागते नाही गोल्याचे बाबा काय झालं अशी विचारून राहिली मग काय होते तसही तर विचारताच येते ना काय झालं बा काहून मला आवाज दिला तुम्ही असं माय म्हणण्याचा अर्थ मग तुम्ही बी त्याच्यावर सरळच बोलायला पाहिजे ना का हो बशांते हे हे काम आहे असं असं आहे नाही पोरग झालं बाप्पा <laughs> आण बरं जाऊ द्या बोला काय काम आहे काय झालं माय बहीण अजून थेच काय झालं काय म्हणता असं म्हण एवढे कायले भडकून राहिले बोलायचे बाबा तुम्ही आणि एवढ्या जोराने कायले बोलून राहिले मग बर ठीक आहे बोला मग काय म्हणता बोला मी असं म्हणत होतो काय यानाच आहे काय काही भाजीपाला काही किराणा काही यानाच असं तर सांग आता मी तिकडे जाऊनच राहिलो दुकाना इकडे गुजरी मंदी तर घेऊन येतो म्हणतो हो गड्यात बोलायचे बाबा आनाच तर आहे भाजीपाला नाही आहे घरी पण तुम्ही कायले चालले म्हणता तिकडे दुकाना इकडे गुजरी इकडे काय काम आहे तुम्हाला तिकडे पान खावाले नव शांतारानी पान खावाले जातो म्हणतो मी तिकडे काहून बाप्पा तेवढ्या दूर पान खावाले काहून आपल्या पानथ्याला तर इथं भेटते ना पान रोज तर इथं खाता आज काहून एवढ्या दूर चालले तुम्ही पान खावाले नुसतं ते काय झालं शांते इथं पान नाही आहे गेलो होतो मी पानान आले पण पान खातं म्हणून गेले म्हणजे तो पान नाही आहे म्हणून मी म्हटलं तिकडे जातो म्हणलं आता गुदरी मंदी तिकडे भेटलच पान तो हातोहात काही लागत असेल बा घरच ते घेऊन येतो म्हटलं असं आहे काय आणि एवढं जरूरी आहे का पान खाना हो शांती मले एक टाइम तरी पान पाहिजे बरं ठीक आहे गोल्याचे बाबा असं करा तुम्ही तुम्ही जा वावरात वानेरा ढोरा वासर पहा आणि मी आणतो तुमच्यासाठी पान मग तर चालन ना आता मी गेलो तर काय होते पण गोल्याचे बाबा तुम्ही वावर पहा ना भाजी मी आणतो ना भाजीपाला अजून काय लागते घरच्यासाठी साठी स्वयंपाक ते सगळं आणतो मी तुम्हाला काय आता एक एक सांगत बसू मी तुम्हाला पानच पाहिजे ना एक काय दोन इडे आणतो तुमच्यासाठी पानाचे हो आण मग जा लवकर येतो मग हो मी लवकर येतो मी काही तुमच्या सारखे नाही आहे बोलायचे बाबा का जिकडे गेला तिकडे अटकून राहतो घरची काही फिकर नाही राहत मला घरची जास्त फिकर राहते मी बाहेर गेली आपलं जे काम आहे ते करतो आणि पटकन आणि घरी येतो मी हो बापा महान महान तू तर महान आहे महान बाई आहे तू यापेक्षा दुसरी महान बाई नाही या जगामध्ये एवढी महान बाई आहे तू काही महान ज्ञान नाहीये मी मी बी तुमच्यातलीच आहे पण मी माझी जबाबदारी समजून घेतो आणि ते तुम्ही तुमची जबाबदारी समजून नाही घेत एवढाच फरक आहे फक्त तुमच्यात न मायात असो सांग बरं मुले काय मी माझी जबाबदारी पुरी नाही करत सांग मुले जुवा खेळतो दारू पेतो का काम नाही करत मी वावर नाही पाहत मी दारू पिऊन पडला राहतो काय करतो मी सांग आता मला तू नाही नाही व बापा गोल्याचे बाबा एवढे तुम्ही हायपर नका होऊ ना मी काय तुम्हाला अशी नाही म्हणून राहिली का तुम्ही तुमची जबाबदारी समजून नाही घेत पण एवढं तुमचं चुकते बाबा तुम्ही कुठेही गेले म्हणजे लवकर घरी येत नाही तुम्ही बाहेर गेले का तुम्हाला घर भूलूनच जाता तुम्ही का घरी बी बाई वाट पाहत असन हे काही तुम्हाला समजत नाही असेच म्हणून राहिली मी काही दारू वारूच ते जुआ अशी काही म्हणून नाही राहिली मी हम्म बर बर ठीक आहे आपल्याला असं कधी मंजूर नको जबाबदारी समजत नाही म्हणून नाही हो बापा गोल्याचे बाबा तुम्ही तर लय चांगले आहे व तुमच्यापेक्षा तर चांगला माणूस नाही ह्या धरतीवर एवढे चांगले हा तुम्ही तुम्हाला कशी मी काही काही बोलू गोल्याचे बाबा लय चांगले हाय गोल्याचे बाबा तुम्ही लय चांगले हाय हो हो जाय पालिशी नको लावू इथं मला आता नाही हो माय गोल्याचे बाबा खरंच ना खरंच बोलून राहिली मी मी काय पालिशी थोडी लावून राहिली हो तुम्हाला खरंच बोलून राहिली मी लय चांगले आहे तुम्ही आणि माय नशीब भी चांगलं का मला तुमच्यासारखा नवरा भेटला हा ठीक आहे ठीक आहे जर तुम्ही आता वावरात अंजाय तू घेऊन ये आता बाजार घेऊन ये भाजीपाला घेऊन ये आणि पान नको भूलजो जर का तू पान भूलली तर मग पाहिजे बेटा बर बापा जर पान भुल्ली मी आणायचं तर दाखवून दे जा जे दाखवून ते मी पाहून घेईन बस शांते <laughs> शांते हर गोष्टी मजाक वर हर गोष्टी मजाक वर नेतो तू 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 काय करू मी आता काहीच नका करू तुम्ही तुम्ही फक्त एक काम करा जा तुम्ही आता वावरात जा आणि मला जाऊ दे आता गुजरी मंदी हो जाय पान नको भूलतो हो नाही भुलत गेल्या बरोबर पहिले तुमचं पान घेऊन घेईन बस हो तुम्हाला दिमाग खराब करते नीरा थैली घेऊन जातो ना बापा भाजीपाला काय आण नाही गड्या पहिले यायले विचारून पाहितो मी कोणी येईन तो एखादी घेतो संग संघ नेतो एकटीला भामटेवाणी लागते बापा मले यायले विचारते एखादीले कमलाले गंगाले नाहीत अजून कांताले विमला विमलाताईले कोणाले आणि एखांदी जण येईन संगत त्याला घेऊन जातो आणि मग येतो थैली घेवाले आताच थैली घेऊन नाही जात मी त्याच्या घरी विमला ताई ओ विमला ताई हाय का नाही हाय माय घरामंदी विमला गे ताई गेल्या कुठं माय ओ विमला ताई काय करून राहिल्या वा घरामंदी अरे शांताबाई काय झालं शांताबाई बोल ना अ अमाय इकून कोकून आल्या व तुम्ही मी तुम्हाला घरामंदी आवाज देऊन राहिली हे घरा मागल कचरा पडला होता व शांताबाई तर झाडत होती बापा बोल ना शांताबाई बोल ना काय नाही व विमला ताई गुजरीत चालता काय म्हणतो भाजीपाला आणाले भाजीपाला आणाले गुजरीत हा गुजरीत काहून विमला ताई नाही काही नाही चालता काय मग चालत असेल तर मी चालली भाजीपाला भाजी पाल एखादी घरी एका भाजीचं आहे पण चाल आता तू चाललीस येतो तुला सांग उद्याच्या भाजीचं होऊन जाईल चालवा मग शांताबाई हा चला तुम्ही रस्त्यावर या मी थैला घेऊन येतो घरून हो हो आणि मी बी थैला घेऊन घेतो कुलूप लावून देतो दरवाज्याला येतो मी रस्त्यावर बोलाजी अ बोलाजी बालटी नेऊन द्या ना थोडशी लय भारी आहे बोलाजी अ बोलाजी हत्त मग ऐकू बी जाते का नाही जात काय माहित बापा मोबाईल मध्ये गेमच पाहून राहिले ऐकून राहिले गोष्ट जाऊ दे बाप्पा बी तो गोलाजी गोलाजी करत राहिले कश्या मीच नेतो बापा धीरे धीरे हे काही ऐकणार नाही नेणूही नाही ने होऊन राहिली मान हे भारीची भारी, भारी बाल्टी पाय चढून वर तर नेवा लागते समजत नाही अगोदर गिरे आवाज देतो तर आवाज बी देत नाही दिसून नसून राहिलो काय मी बाल्टी घेऊन चालली तर जराशी मदत करा मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये गेमच खेळून राहिले आ अरे बापरे केवढ्या जोरानं दुखल आ मुंदी पोट दुखून राहिलं काय झालं ठेवतो बापा बालटी इथं

आई पोट भल दुखून राहिलो आई भल दुखून राहिलो असं कसं पोट दुखून राहिलं होती त आणि हे बाल्टी हे बालटी घेऊन चालली होती का तू एवढी भारी वा हे काय करू ते कपडे धुऊन होते वाडू टाकून देतो म्हणलं चालली होती तर पोटच घाड दुखायला लागलो याला सांगती ना ह्या कुठं गेला होता गोल्याला सांगती बाल्टी नेऊन द्यायला तू काय एवढी मोठी भारी बाल्टी उचलून चालली होती

मला सांगत जाय नाही तर या गोल्याला एक कानपट धरून मारत जाय सांगत जाय काही हरकत नाही नाही तर मग तसंच राहू देत जाय करत नको मी आल्यावर मी करन ना दुखत असते दुखत असते असं तीन चार महिने झाले म्हणजे दुखत असते असं काही घाबरू नको आणि काही नाही होत जा आता जेवण नसन केलं तुन जेवण करून घे पोट भर हा वय ठीक आहे